दिसत नसताना देखील 70 वर्षाचे वयस्कर आजोबा हे परभणी जिल्ह्यातून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पायी चालले असून त्यांचा या वारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. असं म्हणतात, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही त्यांना साक्षात भगवंतच रस्ता दाखवत असतो. आणि असाच प्रकार एका 70 वर्षाच्या वयस्कर आजोबांच्या बाबतीत झालाय. परभणी जिल्ह्यातून आषाढी एकादशी निमित्त एक 70 वर्षाचे वयस्कर आजोबा पंढरपूरला पायी चाललेत. पायी वारी करत असताना त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. पंढरपूरला वारीला जायचं म्हटलं की मुक्कामाची व्यवस्था, जेवणाचं काय, दररोज किती चालायचं, असे एक ना अनेक प्रश्न इतरांना तसेच तरुण पिढीला पडत असतात. मात्र हे वयस्कर वृद्ध आजोबा एवढा लांब परभणी जिल्ह्यातून विठुरायाच्या भेटीसाठी चालत आलेत. त्यांना डोळ्यांनी दिसत देखील नसल्याने मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे. डोळ्यांनी दिसत नसलेले 70 वर्षाचे वयस्कर आजोबा हे गेली 35 वर्षापासून पायी पंढरपूरला जात असून अजून एकदाही त्यांनी पांडुरंगाची भक्ती सोडली नाहीये. ऊन वारा पाऊस अंगावर झेलत ते पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला चाललेत. खरंच म्हणतात ना, मनात भक्ती असली की तो भक्त या जगाच्या पाठीवर उभा असलेल्या भगवंताच्या पायाजवळ गेल्याशिवाय राहत नाही, त्याचाच प्रत्यय या व्हिडिओतून येतोय. प्रतिनिधी कुणाल शिंदे, न्यूज टुडे 24.